कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून लोकसहभागातून दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे. आजच्या महास्वच्छता अभियानात 1 टन कचरा आणि प्लॅस्टिक गोळा करण्यात आलं. शिवाय स्वरा फाउंडेशन आणि वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं झाडांना पाणी घालून झाडांची निगा राखण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं लोकसहभागातून दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात येतं. आज या मोहिमेचा 104वा रविवार होता. कोरोनाच्या काळातही अखंडपणे ही मोहीम सुरू आहे. आजच्या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे अधिकारी, स्वरा फाउंडेशनचे कार्यकर्ते, वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुड्ढे, स्वच्छतादूत अमित देशपांडे सहभागी झाले होते. नेहरूनगर, काशीद कॉलनी, सम्राटनगर, शास्त्रीनगर, सर्किट हाऊस ते लाईन बाजार, तलवार चौक ते संभाजीनगर मेन रोड या परिसरात स्वच्छता करण्यात आली. तसंच उघड्यावर कचरा टाकू नये असं आवाहन करण्यात आलं. स्वरा फाउंडेशनच्या वतीनं जयंती पंपिंग स्टेशन परिसराची स्वच्छता करून झाडांना पाणी घालण्यात आलं. यावेळी प्रमोद माजगावकर, अमृता वासकर, डॉक्टर अविनाश शिंदे उपस्थित होते. वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं पंचगंगा नदी परिसर, शाहू रोड, टाकाळा परिसर उद्यानामध्ये प्लास्टिक कचरा उठाव करून स्वच्छता करण्यात आली. शिवाय झाडांना पाणी घालून त्यांची देखभाल करण्यात आली. यावेळी सचिन पोवार, संदीप देसाई, परितोष उरकुटे, तात्या गोवावाला, प्रमोद गुरव, विकास कोंडेकर आणि सदस्य उपस्थित होते. आजच्या मोहिमेत 1 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं.